आज आपण बघूया जोडस्तंभालेखासंबंधित काही मनोरंजक उदाहरणे. दर्शवलेल्या जोडस्तंभालेखा म्हणजे डबल बार ग्राफमध्ये भारतामधील वेगवेगळ्या वर्षी तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन कसे होते याची माहिती सांगितली आहे. जोडस्तंभालेखाच्या सहाय्याने खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. कुठल्या वर्षी तांदळाचे उत्पादन सगळ्यात जास्त होते? इथे निळ्या रंगाचे स्तंभ तांदळाचे उत्पादन दर्शवतात. सगळ्यात जास्त उंची असलेला निळा स्तंभ 2015-16 या वर्षासाठी काढला आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन 2015-16 होते. 2013-14 वर्षी तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनामध्ये किती फरक होता? आपण हे बघू शकता की 2013-14 वर्षी तांदळाचे उत्पादन 107 दशलक्ष टन तर गव्हाचे उत्पादन 96 दशलक्ष टन आहे. दोघांच्या उत्पादनामध्ये 107 वजा 96 दशलक्ष टन म्हणजेच 11 दशलक्ष टनाचा फरक आहे. 2014-15 तुलनेमध्ये 2015-16 गव्हाच्या उत्पादनामध्ये किती टक्के वाढ झाली? आपण हे बघू शकता की गव्हाचे उत्पादन 2014-15 87 दशलक्ष टन तसेच ते 2015-16 92 दशलक्ष टन आहे. गव्हाच्या उत्पादनामध्ये झालेली वाढ बरोबर 92 दशलक्ष टन वजा 87 दशलक्ष टन बरोबर 5 दशलक्ष टन आहे. कारण आपण झालेली वाढ 2014-15 उत्पादनाच्या तुलनेमध्ये बघत आहोत, म्हणून आपण 2014-15 उत्पादन आधार मानू आणि झालेली वाढ टक्क्यामध्ये लिहू. अशा तऱ्हेने वाढीचा दर बरोबर 5 दशलक्ष टन भागिले 87 दशलक्ष टन गुणिले 100% बरोबर 5.75% आहे. म्हणून 2014-15 तुलनेपेक्षा 2015-16 गव्हाचे उत्पादन 5.75% वाढले. चला पुढचे उदाहरण बघूया. दिनेश आणि रमेशच्या दुकानांची कामगिरी जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी गोळा केली आहे. एक योग्य प्रमाण घेऊन दाखवलेल्या संख्या जोडस्तंभालेखावर दाखवा. चला आपण दिलेल्या संख्यांवरून आडवा जोडस्तंभालेख काढू. प्रथम आपण कागदावर परस्परांना लंबरेषा काढू. एक्स अक्षावर महिन्यांची नावं तसेच वाय अक्षावर नफा 100,000 रुपयांमध्ये घेऊयात. आपल्या सोयीनुसार आपण एक प्रमाण घेऊया. जसे आपण इथे एक एकक बरोबर ₹2,00,000 घेऊ शकतो, प्रमाणानुसार आपण वाय अक्षावर संख्या दाखवू. दिनेशच्या दुकानातील नफा दाखवण्यासाठी आपण ह्या प्रकारचा आणि रमेशच्या दुकानाचा नफा दाखवण्यासाठी अशा प्रकारचा स्तंभ घेऊ. आता आपण संख्यांचा स्तंभ जोडीच्या रूपात दाखवूया. जानेवारी महिन्यामध्ये दिनेशच्या दुकानाचा नफा 500,000 रुपये आहे, म्हणूनच आपण वाय अक्षावर 5 स्तंभ काढू. त्याच महिन्यात रमेशच्या दुकानातील नफा 800,000 रुपये आहे, म्हणून आपण वाय अक्षावर 8 स्तंभ काढू. अशा प्रकारे आपण सगळ्या महिन्यांचे आकडे दाखवू. लक्षात ठेवा, इथे आपण स्तंभाची जाडी समान ठेवली आहे, तसेच स्तंभाच्या जोड्यांमधील अंतर देखील समान आहे. अशा तऱ्हेने आपण एक जोडस्तंभालेख काढला आहे. आता आपण स्वतः आपल्या मागच्या 2 वेगवेगळ्या विषयांमधले मिळालेल्या गुणांसाठी एक जोडस्तंभालेख काढू शकता. दोन्ही परीक्षेमधील गुण बघून शोधा. गणितामध्ये कुठल्या परीक्षेमध्ये जास्त गुण मिळाले होते याच्या आधारे आपण आपल्या गणितामध्ये मिळालेल्या गुणांविषयी काय सांगाल?
आपण हे सांगू शकता का की तुम्हाला कुठल्या विषयाच्या अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे? आज आपण बघितले जोडस्तंभालेखाची काही मनोरंजक उदाहरणे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जोडस्तंभालेखाशी निगडीत काही चुका बघू.